पनवेल महापालिकेची सर्वसाधारण महासभा आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात शनिवारी झाली. या महासभेत सभापती आणि नगरसेवकांकडे लेखी तक्रारी मागणारे अधीक्षक हजारे यांची चौकशी करून दोषी आढळल्यास त्यांना निलंबित करण्याचा आदेश महापौर डॉ कविता चौतमोल यांनी दिले. सभागृह नेते परेश ठाकूर व सभासदांच्या मागणीवरून ही कार्यवाही करण्यात आली आहे. पनवेल महापालिकेची सर्वसाधारण महासभा महापौर डॉ कविता चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेच्या सुरुवातीला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर सभापती निलेश बावीसकर, ऍडव्होकेट मनोज भुजबळ, जगदीश गायकवाड व अन्य सदस्यांनी प्रशासन कामे करीत नसल्याचा आरोप केला. सभापती प्रकाश बिनेदार यांनी पंचायत समितीकडून 21,42,00,000 रुपये जिल्हा परिषदेकडे वर्ग होऊन त्यांनी ते खर्च करण्यास सुरुवात केली तरी प्रशासन वसूल करत नसल्याची टीका केली. तसेच इतर सभापती आणि सदस्यांनी आपले प्रस्ताव सादर केले. ही महासभा प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे गाजली. सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून उपस्थित केल्या जाणाऱ्या प्रश्नांचा पाडास यावेळी वाचला. महापालिकेच्या कारभारात प्रशासन अडथळे निर्माण करत असून सभापती किंवा नगरसेवक यांनी कोणतीही तक्रार केली की वेळ काढण्यासाठी मुद्दामच लेखी मागितली जाते असा आरोप सभागृह नेते परेश ठाकूर यांनी यावेळी केला. सभागृहाने बोलावूनही अधीक्षक हजारे 2 तासात खारघरहून आले नाहीत अशा प्रकारे ते महापौर व सभागृहाचा अपमान करत असतील तर त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे असल्याचेही ते यावेळी म्हणाले. मुळात जे आहे ते हजारे जे खारघरचे अधीक्षक आहेत पनवेल महानगरपालिकेचे त्यांनी त्यांच्याकडे आमचे पाणी पुरवठा सभापती निलेश बावीसकर यांनी मागणी केली होती की जे फोर व्हीलरमध्ये येऊन त्या इथे आईस्क्रीम किंवा इतर तत्सम अशा प्रकारचे विक्रीचा धंदा करतात त्यांच्यावरती कारवाई करा. आणि त्याच्याबद्दल हजारे जे अधीक्षक आहेत त्यांनी सांगितलं की तुम्ही लेखी मागणी करा. निलेश बावीसकर हे सभापती आहेत, ते काय त्यांच्या घरचं काम सांगत नव्हते, ते तक्रार करत होते की त्यांच्यावरती कारवाई करा, मग लेखी तक्रार करा असं बोलून याचा अर्थ हजारे तिथं वेळ संधा घालवायचा प्रयत्न करत आहेत. आणि अशा प्रकारचाच आम्ही बघतोय की निलेश बावीसकर हे पाणीपुरवठा सभापती आहेत, त्या इथे सुद्धा अलगड हे त्यांच्याकडे जे अधिकारी आहेत अलगड त्या इथे मागणी अलगडसुद्धा सांगतात की संधा नाही माझ्याकडे लेखी आपण मागणी करावी. इथे उपायुक्त मॅडम बावनकुळे मॅडम ह्या सुद्धा सांगतात की लेखी मागणी आमच्याकडे करावी. म्हणजे या इथे मुळातच बावीसकर असतील किंवा आमची इथे सभापती असतील किंवा नगरसेवक असतील यांची कामं होऊ नयेत, त्यांची आढळणूक व्हावी ह्यासाठी मुद्दावर अशा प्रकारचा प्रयत्न केला जातोय, लेखी मागणी केली जाते. लेखी मागणी करायला कशासाठी? हे सभापती आहेत, हे नगरसेवक आहेत, म्हणजे जबाबदार आहेत, लोकांनी यांना याच्याडीच निवडून दिलेलं आहे. जर तुम्ही सभापतींना अशा प्रकारची उत्तर देणार असाल तर तुम्ही याचा अर्थ सामान्य माणसाला तुम्ही कशा प्रकारचं उत्तर देणार असाल.